पावसाने मारली दडी, बळीराजा हवालदिल। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचा पश्चिम भाग डोंगराळ असून विहिरी बागा येत असणारे क्षेत्र आहे। येथील शेतीला पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची शेती ही निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून आहे। त्याचबरोबर अनेक वर्षापासून चांदोली धरणाच्या माध्यमातून वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेतून शेतीला पाणी येणार व शिवार हिरवगार होणार या अपेक्षेवर अनेक वर्षे बळीराजा वाट पाहत आहे। चालू वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे तसेच उन्हाळी पाऊस न पडल्यामुळे अद्याप शेतीच्या मेहनती झालेली नाही। जून महिना संपला तरी अद्याप पाऊस नाही, त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या झालेल्या नाहीत आणि शेतकरी राजा हवालदिल झाला आहे। आता तरी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी येणार का आणि वाळवा तालुक्याचा पश्चिम भाग डोंगरी भागाची हरित क्रांती कधी होणार याकडे शेतकरी वर्गाची नजर लागली आहे। माझे नाव प्रकाश सादळे, गाव ढगेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। चालू वर्षी पावसाने उशिरा दडी मारल्यामुळे पाऊस नसल्यामुळे शेताचे नुकसान झाले नाही। उन्हाळ्यामध्ये होणारा वळिवाचा पाऊसही झाला नाही। एक दोन पाऊस झाला, त्या अल्पसा पाऊस झाल्यामुळे शेताची मेहनत झाली नाही, त्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मेहनती न झाल्यामुळे पेरणी करता आली नाही व पाऊस नसल्यामुळे आज पेरणीचा हंगाम संपून गेलेला आहे। जून महिना अखेरीस आला तरी पावसाचे अजून आगमन झालेले नाही। पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी आज वाळवा तालुक्यातील पश्चिम भाग हा डोंगरी भाग असून वीर भागात असणाऱ्या शेतीला पाणी नाही। या शेतीला पाणी येण्यासाठी वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी अनेक वर्षे झाले शेतीच्या पाण्यासाठी वाट पाहतोय। आज यावर्षी पाऊस न झाल्यामुळे पेरणी लांबली असून या वर्षीचा रब्बी हंगाम उशिरा जा